आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या येत आहे भारत आणि संयुक्त अरब अमिरातीदरम्यान व्यापक आर्थिक भागीदारी करारामुळे तरुणांकरता दहा लाख रोजगार निर्माण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते या करारामुळे देशाला आत्मनिर्भर होण्यात आत्म मदत होईल आणि भारतातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील उभय देशांमधल्या पुढल्या पाच वर्षात साडेसात लाख कोटी रुपयांचा व्यापार होईल असं ते म्हणाले अफगाणिस्तानमधल्या शीख आणि हिंदू शिष्टमंडळानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली इथल्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि अफगाणिस्तानातून भारतात सुखरूप आणल्याबद्दल या शिष्टमंडळानं पंतप्रधानांचे आभार मानले यावेळी पंतप्रधानांनी त्यांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे फायदे सांगितले गुरु साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथाला अफगाणिस्तानातून भारतात आणल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला सेमीकॉन इंडिया कार्यक्रमाला उद्योग जगतातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे या कार्यक्रमावर शहात्तर हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये सेमीकॉन इंडियाला मंजुरी दिली होती या अंतर्गत देशात व्यापक स्तरावर इलेक्ट्रॉनिक पुनर्निर्माण टिकाऊ सेमी कंडक्टर अर्थात अर्धसंवाहक आणि डिस्प्ले परिसंस्थेचा विकास सुनिश्चित केला जाईल या कार्यक्रमाकरता समर्पित इंडिया सेमीकंडक्टर मिशन संस्था स्थापन केल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं सांगितलं आहे प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचरणी काल महिला धोरणाचा मसुदा अर्पण करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात आलं असं यावेळी महिला आणि बालविकास मंत्री अॅडव्होक यशोमती ठाकूर यांनी सांगितलं राज्यातल्या पहिल्या दिव्यांग स्नेही संवेदना उद्यानाचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं ठाणे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या नौपाडा इथल्या या दिव्यांग स्नेही उद्यानात दिव्यांगांसाठी विविध कल्पना राबवल्या आहेत पूर्णपणे अडथळेमुक्त ब्रेल लिपीमधल्या सूचना देखील इथे उपलब्ध आहेत इथं एक संवेदी विभाग देखील आहे जिथे दिव्यांग व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या अनुभवात्मक शिक्षणासाठी गंध आवाज स्पर्श आणि चव यासारख्या जन्मजात संवेदी क्षमतांचा वापर करू शकतात सुगंधी वनस्पतींनीयुक्त स्वतंत्र विभाग सुरक्षित स्पर्शासाठी काटे नसलेल्या वनस्पती अशी अनेक वैशिष्ट्य इथल्या वनस्पती विभागात आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार